बावदांच्या बाबतीमध्ये जसं साहेबांनी सांगितलं, ऑलरेडी ऑर्डर्स काढलेल्या होत्या, मिटिंग्स घेतलेल्या होत्या, ऑर्गनायझर्सना सूचना देण्यात आलेल्या होत्या, परंतु तरी सुद्धा त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्ही सगळ्यांनी स्प्रेड केलेल्या माहितीचा झालेला आहे. गर्दी ही दरवर्षीपेक्षा खूप कमी झालेली आहे, पण तरी सुद्धा बाहेरून आलेले लोक आहेत आणि ऑर्गनायझर्सकडून सूचनांची पूर्ण पूर्तता झालेली नाही असं निदर्शनास आलेलं आहे, त्यामुळे गुन्हा दाखल करणार आहोत. तहसीलदारांनी अगोदर बैठक घेतली नियोजनासाठी? घेतलेली नाही. 2 मार्चला बैठक घेतलेली, त्या बैठकीनंतर डायरेक्ट तुमचा आदेश आला, तोपर्यंत लोकांना परत पोहोचला नाही. त्याच्यानंतर ते तहसीलदारांनी परत त्यांची एक बैठक घेतली होती. ती जी बैठक घेतली ते आधी आयोजनासाठी घेतलेली, त्याच्यानंतरच संपूर्ण शासनाकडून पण निर्देश आले, ते पण त्यांना कळवण्यात आले. कालच्या आमचा ऑर्डर पण त्यांना पोच करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तो विल टेक अप्रोप्रिएट ऍक्शन व्हॉटएव्हर सरकार जे केले होते त्यांच्यावर पण काहीतरी कारवाई करणार. ठीक आहे, पण ते सदस्य जे ऑर्गनायझर आहे ते ऑर्गनायझर असतो आणि ते असा एखाद्या केस मध्ये कोणताच असा केस असेल त्याच्यामध्ये गुन्हा ऑलवेज ऑर्गनायझर वर असतो. संपूर्ण गावावर करण्याचं काही त्याच्यामध्ये काही प्रश्न. काळजी घेणे खूप चांगले आहे.